वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। मित्रों हो, नमस्कार। जगातल्या जवळपास सगळ्याच भाषांमध्ये स्त्रियांवरती कविता लिहिल्या गेल्या, स्त्रियांच्या विविध रूपांवरती कविता लिहिल्या गेल्या, स्त्रियांच्या विविध नात्यांवरती कविता लिहिल्या गेल्या। असं असलं तरी स्त्री महात्म्य हे काही संपत नाही। याचं कारण असं आहे की स्त्रियांनी संस्कृतीला जन्म दिला, संस्कृतीला घडवलं, संस्कृतीमध्ये विकास केला आणि त्या त्या प्रांताची स्वतंत्र अशी एक संस्कृती निर्माण केली आणि त्या संस्कृतीमध्ये जगणारी जी माणसं असतात म्हणून त्या स्त्रियांच्या विविध रूपींनी किंवा विविध नात्यांनी मंडित झालेल्या भावाविष्कारांना आपल्या कवितेतून रेखाटताना थकत नाही आणि विषयही संपत नाही। कारण स्त्री ही अनेक नात्यांनी, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावनांनी जगाच्या समोर आलेली आहे। हे असताना तिच्या भावभावनेची आणि तिच्या विविध नात्यांची जी अनुभूती आहे ती मनाच्या खोल खोल कप्प्यावरती गेलेली आहे। मग ती स्त्री आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, प्रियसी असेल किंवा आणखी कोणत्या भूमिकेत असेल। आणि याचा समग्र इतिहास हा साधारणतः 7-8 हजार वर्षापासूनचा आहे। मग या 7-8 हजार वर्षामध्ये जेवढ्या सामाजिक संस्था झाल्या, जेवढ्या म्हणून सांस्कृतिक संस्था झाल्या आणि जेवढ्या म्हणून भावाविष्काराच्या प्रयोगशील कला झाल्या, या सगळ्यांच्या मध्ये स्त्री ठामपणे, भक्कमपणे आणि आपलं स्वतंत्र रूप घेऊन उभी आहे। असं असल्यामुळं स्त्रियांवरची कविता कधीही संपणार नाही। आज आपण अशीच एक स्त्रियांवरची कविता पाहणार आहोत। त्या कवितेचं नावच बाई असं आहे। ही कविता आहे पुण्याच्या अनिसा सिकंदर यांची। अनिसा सिकंदर यांनी स्त्रीच्या वेगवेगळ्या जीवनविषयक जाणीवांना हाताळताना स्त्री म्हणून तिचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वालाही शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे। कविता ही एक प्रकारचा शोध असतो, मनानं माणसाचा, मनानं संस्कृतीचा आणि मनानं खोल खोल असलेल्या इतिहासाच्या कप्प्यात दडलेल्या अनुभूतीचा घेतलेला शोध। ही अनुभूती प्राप्त करण्यासाठी म्हणून जे शब्दांचं जंजाळ वापरावं लागतं याच्या पलीकडे केव्हाच कविता निघून जात असते। कारण भावनेला शब्द नसतात, कारण अनुभवाला शब्द नसतात, व्यक्त होण्यासाठी असतात त्या सगळ्या प्रतिमा। अशा प्रतिमांना चोखंदळपणे वापरताना अनिसा सिकंदर यांनी बाईच्या वेगवेगळ्या कार्यकुशलतेसह तिच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या प्रसंगांना उजागर केलेला आहे। ऐकूयात अनिसा सिकंदर यांची कविता बाई। सौख्याने घर आंगण फुलवत असते बाई, सौख्याने घर आंगण फुलवत असते बाई, प्रेमाने घर दोन्ही जोडत असते बाई। सौख्याने घर आंगण फुलवत असते बाई, प्रेमाने घर दोन्ही जोडत असते बाई। संकट दुःखे भाळी येता न डगमगता, संकट दुःखे भाळी येता न डगमगता, संसाराचा गाढा ओढत असते बाई, संसाराचा गाढा ओढत असते बाई। पुढचं शेर, नाते गोते आले गेले सणासुदीला, नाते गोते आले गेले सणासुदीला, आपुलकीने वेडी राबत असते बाई, आपुलकीने वेडी राबत असते बाई। पुढचं शेर, इज्जत जपते अपमानाचे चटके सोसत, इज्जत जपते अपमानाचे चटके सोसत, आकांक्षांना साऱ्या मारत असते बाई, आकांक्षांना साऱ्या मारत असते बाई। आई ताई काकी मामी मुलगी होते, आई ताई काकी मामी मुलगी होते, पदराखाली नाती झाकत असते बाई, पदराखाली नाती झाकत असते बाई। सासरी आणि माहेरी सण समारंभास, सासरी आणि माहेरी सण समारंभास, नटून थटून मजेत मिरवत असते बाई, नटून थटून मजेत मिरवत असते बाई। जगताना जर चुकला, जगताना जर चुकला रस्ता खचल्या वाटा, जगताना जर चुकला रस्ता खचल्या वाटा, खळग्यांनाही तुडवत चालत असते बाई, खळग्यांनाही तुडवत चालत असते बाई। उद्भवला जर प्रसंग बाका कुटुंबावरी, उद्भवला जर प्रसंग बाका कुटुंबावरी, दुर्गेचेही रूप प्रसंगी दावत असते बाई, दुर्गेचेही रूप प्रसंगी दावत असते बाई। सौख्याने घर आंगण फुलवत असते बाई, प्रेमाने घर दोन्ही जोडत असते बाई। स्वप्ने जेव्हा वादळासवे उडून जाता, स्वप्ने जेव्हा वादळासवे उडून जाता, जगण्याच्या नव वाटा शोधत असते बाई, स्वप्ने जेव्हा वादळासवे उडून जाता, जगण्याच्या नव वाटा शोधत असते बाई, सौख्याने घर आंगण फुलवत असते बाई।
भांडणतंटे कडवटपणा येतो जगतांनाही. भांडणतंटे कडवटपणा येतो जगतांनाही. अबोल्यात ही नाते फुलवत असते बाई. अबोल्यात ही नाते फुलवत असते बाई. शेवटचं शेर असं आहे, अर्ध्यावरती डाव मोडतो सखा अचानक. अर्ध्यावरती डाव मोडतो सखा अचानक. टिमटिम पंती होऊन तेवत असते बाई. टिमटिम पत्ती पंती होऊन तेवत असते बाई. सौख्याने घर अंगण फुलवत असते बाई. प्रेमाने घर दोन्ही जोडत असते बाई.